अमूर्त आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित. जयपूर इथल्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक महानिरीक्षक परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आरंभ. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिकमध्ये होणाऱ्या युवा महोत्सवाच्या बोधचिन्हाचं आणि शुभंकराचं केंद्रीय युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगडमधल्या लोणेरे इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं उद्घाटन. आतापर्यंत या कार्यक्रमाद्वारे 2 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि आभूषण उद्योग महत्वाची भूमिका बजावेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांसंदर्भातल्या अपात्रता याचिकांवरच्या सुनावणीचं कामकाज उद्यापासून. विधानसभा अध्यक्षांसमोर होणाऱ्या सुनावणीचं वेळापत्रक तयार. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो कंपनीच्या 6 परिसरांमध्ये ईडीचे छापे. विकसित भारत संकल्प यात्रेत गेल्या 50 दिवसांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संख्येनं ओलांडला 10 कोटींचा टप्पा. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुण्यामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या T20 महिला क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं. भूविज्ञान मंत्रालयाच्या 4,797 कोटी रुपयांच्या पृथ्वी विज्ञान योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. भूव्यवस्था आणि त्यातील बदलांचे महत्वपूर्ण संकेत नोंदवण्यासाठी वातावरण, महासागर, भूपृष्ठ, हिममंडल आणि पृथ्वीचा घनभाग यांचं दीर्घकालीन निरीक्षण करणं हा पृथ्वी विज्ञान योजनेचा उद्देश आहे. तसंच हवामान बदलाचं विज्ञान समजून घेणं आणि हवामान, महासागर यासंबंधीचे धोके समजून घेण्यासाठी, त्यासंदर्भात अंदाज वर्तवण्यासाठी प्रारूप व्यवस्था विकसित करणं हा देखील या योजनेचा उद्देश आहे. अयोध्येतल्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करून त्याचं नामकरण महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम करण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या भारतीय रेल्वेच्या अभियानासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. तसंच भारत आणि गयाना यांच्यात हायड्रोकार्बन क्षेत्रातील प्रस्तावित सामंजस्य करारासाठीही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. इस्रो आणि मॉरिशस संशोधन आणि नवोन्मेष परिषद यांनी छोटे उपग्रह विकसित करण्याबाबत सहकार्यासाठी केलेल्या सामंजस्य करारालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. भारताला 2047 पर्यंत खऱ्या अर्थानं विकसित आणि विश्वगुरु बनवण्यासाठी NCC छात्रसैनिकांनी उत्साह, शौर्य आणि समर्पित भावनेनं काम करावं असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत NCC अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2024 उद्घाटन झालं. त्यावेळी छात्रसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विकसित आणि उत्कृष्ट देश घडवण्यासाठी योगदान देणारे नागरिक घडवणं गरजेचं असून NCCच्या माध्यमातून वक्तशीरपणा, सचोटी, कठोर परिश्रम हे गुण आचरणात आणत छात्रसैनिक देशाचं भविष्य घडवतात असं प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केलं. गेल्या काही वर्षांमध्ये NCCमध्ये मुलींचा वाढणारा सहभाग कौतुकास्पद असून येत्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या कार्यक्रमात NCCचे मुलींचे 2 गट संचलनात सहभागी होणार आहेत ही गौरवास्पद बाब आहे असं देखील ते म्हणाले. राजस्थानमधील जयपूर इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आजपासून अखिल भारतीय पोलीस महासंचालक महानिरीक्षक परिषद 2024 सुरू झाली. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला पोलीस आणि इतर संस्थांचे 80 वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत, तर 200 हून अधिक अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. परिषदेत 8 सत्र असून सायबर गुन्हे, पोलीस कार्यातील तंत्रज्ञान,
दहशतवाद विरोधी कारवाईतील आव्हानं, नक्षलवाद, तुरुंग सुधारणा यासह पोलीस कार्य आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होणार आहे. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीच्या आराखड्यावरही या परिषदेत चर्चा नियोजित आहे. वेळेचं योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. विद्यार्थ्यांनी जीवनातल्या नवनवीन आव्हानांना संधी म्हणून स्वीकारलं तरच ते प्रगती साधू शकतील असं राज्यपाल रमेश बैस यांनी आज सांगितलं. नाशिक इथल्या संदीप विद्यापीठाच्या प्रथम दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि अभ्यासाप्रती समर्पण यासाठी मोलाचं असून पालक आणि शिक्षक वर्गानं याकडे लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं. त्याआधी राज्यपालांनी काळाराम मंदिरात जाऊन विधिवत पूजा आणि आरती केली. यावेळी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेही उपस्थित होते. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज असून महोत्सवात कोणत्याही प्रकारची कमी राहू नये यासाठी राज्य सरकार आणि मंत्री युद्धपातळीवर कार्यरत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. युवा महोत्सवाच्या बोधचिन्हाचं आणि शुभंकराचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज केला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला. या महोत्सवाला मोठं यश प्राप्त होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेला महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककलेशी अवगत करून देण्याचाही हा प्रयत्न असेल असं ते म्हणाले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी 22 समित्या गठीत करण्यात आल्या असून महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. अगदी मोठ्या पातळीवर या महोत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तीन चार बैठक ली हुई है और कई कमेटियां भी गठित की गई है. कितने 20-22 कमेटी 20 कमेटियां गठित की गई है और नोडल मिनिस्टर भी नियुक्त किए गए हैं. मेरे अध्यक्षता में गठित राज्य स्तर समिति और विभिन्न समितियों के माध्यम से समन्वय किया जा रहा है. विभिन्न माध्यम से महोत्सव का प्रचार प्रसार भी किया जा रहा है करेंगे. तब्बल 16 वर्षानंतर राज्यात या महोत्सवाचं आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार तसंच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी, बिडालक, नेत्रसेक, अंजन, आश्योतन, तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षायै सर्वकाले. करू नका खटपट, लाटा भाकरी झटपट. केप्र घेऊन आलंय लाटा येणाऱ्या भाकरीचं पीठ, तेही ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ या 4 प्रकारात. एंजियोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या तसंच दम लागणे, पायावर सूज, छातीत दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराइट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या. माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी. मिस्ड कॉल द्या 02248966955. तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ड कॉल द्या 02248966955. जीवनात आपुल्या आणते समृद्धी, सुख, शांती, सार्थ आपल्या विश्वासाला करेल ज्योती क्रांती, ज्योती क्रांती, ज्योती क्रांती. विश्वास, सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधा, ज्योती क्रांती मल्टीस्टेट. डायबेटिक रेटिनोपॅथी, डोळ्यातील नसांचे विकार, डोळ्यातील रक्तस्राव, रातांधळेपणा, सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर
आयुर्वेदीय उपचार केले जातात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षायै सर्वकाले. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आतापर्यंत 2 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून अशा प्रकारची योजना राबवणारं महाराष्ट्र सरकार देशातलं पहिलं सरकार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. रायगड जिल्ह्यात लोणेरे इथं आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते आज बोलत होते. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून ओळख असलेली भूमी आहे. अशा ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करणं ही अभिमानाची बाब आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास 26 लाख लाभार्थ्यांना लाभ देतोय. 1700 कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय. आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत. हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. परंतु योजना होत्या, निर्णय होते, परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा, चक्रा मारायला लागायच्या, खेटे मारायला लागायचे, त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता. परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला. आणि म्हणून सरकारी काम आणि सामान्य थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं. आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या 20, 21, 22 कार्यक्रमामधून 2 कोटी 19 लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. तरुण कामासाठी राज्यातून बाहेर न जाता कामासाठी बाहेर गेलेले तरुण राज्यात परत येण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याची शासनाची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्गाचं काम यावर्षीच्या डिसेंबरपूर्वीच पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच कोकणच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. रायगड ही सुशासनाची राजधानी आहे. शौर्य, धैर्य आणि सामर्थ्य या त्रिसूत्रीचा मूलमंत्र या ठिकाणी मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या प्रजेसाठी राजा या भावनेतून सध्या सरकारचं काम सुरू आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राजा करता प्रजा नाही, प्रजे करता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेची सेवा करण्याकरता प्रशासन, तोच भाव मनामध्ये ठेवून या ठिकाणी शासन आपल्या दारी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. आणि आपण पाहू शकतो की एवढ्या कमी कालावधीमध्ये जिल्ह्यातल्या 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटी रुपयापेक्षा जास्त लाभ हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे. आपण पाहू शकत होतो प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी होते, 50 लाखापर्यंतचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हा लाभ मिळवताना एकाही लाभार्थ्याला चक्कर मारावी लागली नाही, कोणालाही हाजी हाजी करावी लागली नाही, कोणालाही लाचलुचपतीचा अवलंब करावा लागणार नाही. थेट प्रत्येकाला त्याच्या दारामध्ये हा लाभ देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण सुरू केलंय. गेली 50 वर्ष मुंबईमुळे महाराष्ट्राचा विकास झाला तर पुढील 25 वर्षात रायगड जिल्हा राज्याच्या विकासाचं केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात एक नवीन पर्व सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्यानं विकास सुरू आहे असं ते म्हणाले. 22 जानेवारीला सुरू होणारं राम मंदिर हे केवळ मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नसून देशाच्या अस्मितेचा कार्यक्रम आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. रायगडला निसर्गाची देणगी लाभली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं. शिवडी ते उरण सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 तारखेला लोकार्पण होणार असून यामुळे मुंबईपासून रायगडपर्यंतचा प्रवास जलद होणार आहे. आगामी काळात रायगडचा कायापालट होणार असून यामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असावा असं ते म्हणाले.
ती उमरण ते शिवडी हा सागरी मार्ग उद्याच्या 12 तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते तो आपण मार्ग सुरू करतोय. त्याच्यामुळं मुंबईपासून अवघ्या 15 मिनिटांवर तुमचा माझा रायगड जिल्हा येतोय. मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळं मित्रांनो, येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत. हा सर्व बदल होत असताना त्या बदलात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असायलाच हवा, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि आभूषण उद्योग महत्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत गोरेगाव इथं इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो सिग्नेचर आणि इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. महाराष्ट्र सरकार आणि रत्न आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषद यांनी नवी मुंबईत महापे इथं न्यू इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी सहकार्य केलं असून या उपक्रमामुळे निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र सरकार रत्न आणि आभूषण उद्योजकांना व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी अथक प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले. कोविडच्या नव्या उपप्रकाराच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा सातत्यानं दैनंदिन आढावा घेतला जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कोविडचा नवीन उपप्रकार सौम्य प्रकारचा असून नागरिकांच्या सहकार्यानं या परिस्थितीवर मात करता येईल, असं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात आज सकाळी पवार यांनी शहरातल्या विविध विकास कामांची पाहणी केली. प्रशासकीय इमारतीची कामं करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आगामी 100 वर्ष टिकणारी दर्जेदार कामं करा, असे निर्देश पवार यांनी संबंधितांना दिले. विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसंदर्भातल्या अपात्रता याचिकांवरच्या सुनावणीचं कामकाज उद्यापासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सुनावणीचं वेळापत्रक तयार केलं आहे. उद्यापासून कागदपत्र जमा करून पडताळणी केली जाईल. त्यानंतर 16 तारखेला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. 31 तारखेपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार 27 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. बारामती अॅग्रो या कंपनीशी संबंधित 6 परिसरांमध्ये आज सक्तवसुली संचालनालयानं छापे घातले. या कंपनीच्या पुणे आणि पिंपरी इथल्या कार्यालयांचाही यात समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग आरोपासंबंधी ही शोधमोहीम राबवली जात असल्याचं वृत्त आहे. बारामती अॅग्रो ही कंपनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे चुलत नातू आणि आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी FIR दाखल केला आहे. आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपाचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी तक्रार दाखल केली होती. आव्हाड यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या 295 अ कलमाखाली FIR दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आव्हाड यांच्याविरोधात भाजपा नेते राम कदम यांनी मुंबईतल्या घाटकोपर पोलीस स्थानकात काल तक्रार दाखल केली होती. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. एंजियोप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या तसंच दम लागणे, पायावर सूज, छातीत दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराईट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या. माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी. मिस्ड कॉल द्या 02-2-4-8-9-6-6-9-5-5. तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ड कॉल द्या 02-2-4-8-9-6-6-9-5-5. करू नका खटपट, लाटा भाकरी झटपट. केप्र घेऊन आलंय लाटा येणाऱ्या भाकरीचं पीठ, तेही ज्वारी, बाजरी, नाचळी आणि तांदूळ या 4 प्रकारात. मिठाई तर आमच्या काळात असायची. हो मग झालं तुमच्या जमान्यामध्ये. रोमांस तर आमच्या जमान्यामध्ये व्हायचा. पेमेंट ही त्याच जमान्याचं. अहो भाऊ, डिजिटल पेमेंट शिका, नव्या जमान्याचं. इझी, सेफ आणि फास्ट आहे. आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय. तुम्ही
या सेल्फी घेऊया, हे आमच्या जमान्याचं आहे. आरबीआय सांगते डिजिटल पेमेंट स्वीकारा, इतरांनाही शिकवा. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पुटपाक, नस्य, शिरोधारा, शिरोवेष्टन, शिरोपिचू, पादाभ्यंग, पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. चक्षुरक्षा यही सर्व काले. वळूया पुढील बातम्यांकडे. केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी 15 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करत आहे, तर 28 नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होते आहे. पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा. विकसित भारत संकल्प यात्रेत गेल्या 50 दिवसांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संख्येनं 10 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही संख्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत या संकल्पनेला नागरिकांचा असलेला पाठिंबाच यातून ठळकपणे लक्षात येतो. अरुणाचल प्रदेशातला दुर्गम भाग, गुजरातमधली द्वारका, लडाखमधली बर्फाळ शिखरं, तसंच अंदमानमधला निळीशार किनारपट्टी अशा सर्वच ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचत असून देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लाभार्थ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचवत आहे. येत्या 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येते आहे. यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, आधार अपडेट, गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येते. LUM अंतर्गत आणि दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत पालिकेतनं मला स्वनिधी मिळाला. त्याच्यातून मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. माझं प्रशिक्षण केंद्र आहे आणि आता मावळ तालुक्यामधल्या बऱ्याच ग्रामपंचायतींची मी कामं करते. म्हणजे मला निधी मिळाला, त्याच्यामुळे मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकले आणि शासनामार्फत या योजनेचा लाभ घेता आला. पालिकेनेसुद्धा मला ह्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आणि नगरपरिषदेनेसुद्धा प्रशिक्षणं घेण्याची संधी दिली. आम्हाला प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 2 लाखाचं कर्ज मिळालं. आम्ही आमचा पौष्टिक लाडू बनवण्याचा व्यवसाय दाखवला होता आणि तो व्यवसाय अंतर्गत आम्हाला हे जे कर्ज मिळालं त्याचा आम्हाला खूपच उपयोग झाला. त्याच्यामुळे आमच्या आर्थिक अडचणी सर्व दूर झाल्या आणि आमचं जे बेसिक काम होतं ते त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे. स्वनिधी योजना ही सुद्धा माहिती मिळाली होती आणि त्याचा मी पहिल्यापासूनच लाभ घेत आहे. पहिले 10,000 रुपये मिळाले, नंतर 24,000 पण मी त्या योजनेचा लाभ घेत आहे आणि मी माशाचा व्यवसाय करते आणि त्याच्यासाठी मला त्याचा पूर्ण फायदा झालेला आहे. देशभरातले शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासोबतचा परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमानं आतापर्यंत 1 कोटी नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी देशभरातले विद्यार्थी किती उत्सुक आहेत हेच यातून दिसून येत आहे. परीक्षा संदर्भात जाणवणाऱ्या चिंता, ताणतणाव यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. गेल्या 6 वर्षांमध्ये याचं यशस्वी आयोजन झालं असून यंदा 29 जानेवारीला नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार आहे. त्यात सुमारे 4,000 विद्यार्थी पंतप्रधानांबरोबर संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक तसंच कला उत्सव आणि वीरगाथा स्पर्धेतले विजेते यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपल्या शेजारी देशांबरोबर विशेषतः नेपाळसोबतचे संबंध नव्यानं दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी नेपाळ दौऱ्यादरम्यान म्हटलं आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूल्यानुसार भारत पुढे वाटचाल करत असून नेपाळसह शेजारी मित्र देशांना विकासाच्या प्रवासात सोबत घेत आहे असं ते म्हणाले. जयशंकर यांच्या हस्ते शिक्षण आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात 59 पुनर्निर्मित प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये त्रिभुवन विद्यापीठ केंद्रीय पुस्तकालयाची नवीन इमारत तसंच 25 शाळा आणि 32 आरोग्य प्रकल्पांचा समावेश आहे. भारत सरकारच्या अनुदान सहाय्यातून ही इमारत उभारण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यांनी आज पशुपतीनाथ मंदिरालाही भेट दिली. 1993 मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमच्या 4 मालमत्तांची लिलाव प्रक्रिया आज झाली. 4 मालमत्तांपैकी एक मालमत्ता सुमारे 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीला तर एक मालमत्ता 3,28,000 रुपयांना लिलावात निघाली. 2 मालमत्ता विकल्या गेल्या नाहीत. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागातील साफेमा अर्थात तस्कर आणि परकीय चलन फेरफार करणाऱ्यांची मालमत्ता जप्ती कायदा कार्यालयानं ही लिलाव प्रक्रिया केली. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या वतीनं संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. ठार करण्यात आलेला हा दहशतवादी लष्कर ए तय्यब्बा या दहशतवादी संघटनेचा होता. लष्करी अधिकारी आणि काश्मीरी पंडितांच्या हत्या त्यानं केल्या होत्या. हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा दहशतवादी जावेद मट्टू याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज अटक केली. जम्मू काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. युवा वर्गात वैज्ञानिक उत्सुकता आणि सर्जनशीलता रुजावी या दृष्टीनं केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषदेनं आयोजित केलेला विज्ञान नाट्य महोत्सव आज मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात सुरू झाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी वापर या मुख्य विषयावरची नाटकं यात सादर होत आहेत. देशभरातल्या 31 राज्यांमधले प्रतिस्पर्धी यात सहभागी झाले आहेत. हिंदी चित्रपट कलाकार मुश्ताक खान निवृत्त शास्त्रज्ञ डॉ ए पी जयरामन यांच्या प्रमुख उपस्थित आज या नाट्योत्सवाचं उद्घाटन झालं. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा आज पुण्यामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मराठी नाट्य क्षेत्रातले ज्येष्ठ कलाकार या रथांवर विराजमान झाले होते. तसंच विविध नाटकांमधल्या 100 प्रसिद्ध व्यक्तिरेखा या शोभायात्रेत रसिकांना पाहायला मिळाल्या. रथयात्रा संपन्न झाल्यावर रंगमंच पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर सर्वांचे लाडके अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा होऊन नाट्य संमेलनाच्या पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातल्या T20 क्रिकेट मालिकेला मुंबईतल्या DY पाटील मैदानावर सुरुवात झाली आहे. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 5 षटकात 2 गडी बाद 32 धावा झाल्या होत्या. हवामान. उत्तर भारतातल्या गारव्याचा परिणाम आता राज्यातल्या हवामानावरही दिसू लागलाय. मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात आज सकाळी हवेत गारवा जाणवत होता. राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. राज्यात पुढील 2 दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. पृथ्वी विज्ञान योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अयोध्या धाम इथल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब. आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित. जयपूर इथल्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक महानिरीक्षक परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आरंभ. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिकमध्ये होणाऱ्या युवा महोत्सवाच्या बोधचिन्हाचं आणि शुभंकराचं केंद्रीय युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगडमधल्या लोणेरे इथं शासन आपल्या दाढी कार्यक्रमाचं उद्घाटन. आतापर्यंत या कार्यक्रमाद्वारे 2 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि आभूषण उद्योग महत्वाची भूमिका बजावेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसंदर्भातल्या अपात्रता याचिकांवरच्या सुनावणीचं कामकाज उद्यापासून, विधानसभा अध्यक्षांसमोर होणाऱ्या सुनावणीचं वेळापत्रक तयार. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो कंपनीच्या 6 परिसरांमध्ये ईडीचे छापे. विकसित भारत संकल्प यात्रेत गेल्या 50 दिवसांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संख्येनं ओलांडला 10 कोटींचा टप्पा. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुण्यामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या T20 महिला क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. मोदी सरकारची हमी, प्रत्येक गरीब व्यक्तीवर मोफत उपचार. 55 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचे आश्वासन. आपला संकल्प, विकसित भारत. हो, शब्द स्वरांचे बनती गाणे साजना.